गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग अत्यंत महत्वाचा म्हणून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे. आलापल्ली ते भामरागड या 130B क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रहदारीसाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित आणि मजबूत झाला नाही, ज्यामुळे मागील 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे 2 दिवसापासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावर रहदारी पूर्णपणे बंद झाली. याचा फटका येणाऱ्या जाणाऱ्यांना बसत आहे. दरम्यान एका गरोदर मातेलाही या अव्यवस्थेतून जावे लागले. भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील एका गरोदर महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्याने ती रुग्णालयासाठी निघाली. मात्र रस्ता वाहून गेला असल्याने तिला समोर जाता आले नाही. तेव्हा रस्ता कामावर उभे असलेल्या JCB च्या बकेटमध्ये गरोदर मातेला बसवून तिला रस्ता पार करून देण्यात आला. यावरून गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य समस्या ही बिकट परिस्थितीत असल्याचे समजते. याशिवाय नागरिकांना किती समस्यांना तोंड द्यावे लागत असेल याचा अंदाज ही या चित्रावरून लावला जाऊ शकतो.